पाटील आणि त्यांच्यावर भाजप कमिटीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये आमदार चषक 2021 या स्पर्धेच्या निमित्ताने आज मंचावरती उपस्थित असणारे आपल्या या प्रभागातील नगरसेवक पंचायत समितीचे माजी सभापती हरीश केणेजी, या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी विनोदजी पाटील, मंचावरती उपस्थित असणारे आमचे सर्व सन्माननीय मान्यवर ज्यांनी या स्पर्धेचं आयोजन अतिशय भव्यपणाने केलंय, ते पनवेल तालुका भाजपचे उपाध्यक्ष आपले आमचे सहकारी राम पाटील, उपस्थित सर्व या आयोजन कमिटीचे सर्व सभासद, तोंडरे गावातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते, इथं उपस्थित असणारे विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, सर्व उपस्थित सहकारी खेळाडू क्रीडारसिक, सर्व उपस्थित बंधूंनो, सगळ्यात आधी आम्हा व्यासपीठावर बसलेल्या सर्वांच्या वतीनं या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं आपण सर्वांसमोर जाहीर करतो. आणि या ठिकाणी आपल्या सर्व खेळाडूंना तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देत असताना, काल शिवजयंती झाली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यस्मरणानं आपल्या सगळ्यांच्या अंगामध्ये चैतन्य येतं आणि म्हणून शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धेचं उद्घाटन होत आहे. या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना सर्व जे खेळाडू आज या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत त्या सर्व खेळाडूंना देखील मी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा देतो. आज आपण सगळेजण पाहतोय की मोठ्या प्रमाणावरती आज वर्षभरामध्ये कोरोनाच्यामुळे खेळाडूंना आपल्या सर्वच खेळाला बाधा आलेली होती, बंधनं घातलेली होती. आता खऱ्या अर्थानं थोडा थोडा कोरोनाचा जोर ओसरला म्हणून स्पर्धांना अनेक ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि हे पाहता पाहता खरं तर कोरोनाची संख्या ही पुन्हा एकदा वाढायला लागलेली आहे. आपण पाहिलं की राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाच कोरोना झाला असं गुरुवारी लक्षात आलं. बच्चू कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री आहेत, त्यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आणि आपल्याही परिसरामध्ये आता ही संख्या 55 वरती आता रोज महापालिकेमध्ये होत आहेत. अशा वेळेला मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की ठीक आहे, ज्या वेळेला एक खेळाडू लांब खेळतायत अशा वेळेला त्यांनी मास्क नाही घातला तरी चालेल, धावणाऱ्या पळणाऱ्या माणसांनी मास्क नाही घातला तरी चालेल, पण गर्दी करून जे लोक बऱ्याच ठिकाणी असतात त्यांनी तर मास्क घातलाच पाहिजे आणि आज आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक बनलेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपल्यापैकी अनेक लोकांचा जीव कोरोनाच्यामुळे आपल्याला गमवताना पाहायला लागलेला आहे आणि त्यामुळे अधिक नुकसान जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर गेल्या वर्षाच्या अनुभवावरून आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देशानं कोरोनाच्या वरती लस बनवल्या, त्या पण दोन बनवल्या आणि देशाच्या बाहेर अनेक देशांना आता त्यांची अनेक देशांची मागणी आहे, अनेक देशांना पाठवण्याचं काम देखील या कोरोना वॅक्सिनचं चालू आहे. आपल्याही देशामध्ये आता डॉक्टर्स आणि मेडिकल क्षेत्रातली लोक झाली, आता शासनाच्या अधिकाऱ्यांना लस दिली जाते आहे. पुढच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या लोकांपर्यंत ज्यांना अन्य आजार पण आहेत त्यांच्यापर्यंत ही लस मार्च महिन्यामध्ये द्यायला सुरुवात होईल. मला असं वाटतं की आपण सर्वच जण जर या दृष्टिकोनातून जागरूक राहिलो तर लस घेईपर्यंत तरी किमान आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे असं माझं आपल्या सगळ्यांना सांगणं आहे. आज ज्या पद्धतीनं या स्पर्धांचं आयोजन आपण या ठिकाणी केलंय, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत, सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करत राम पाटीलजी आपण या स्पर्धेचं आयोजन केलंय, तुमच्या आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं याबद्दल मनापासून अभिनंदन करतो. या निमित्तानं आपण आम्हा सर्वांना बोलवलं, सन्मानित केलं, आकर्षक बक्षिसांची लयलूट आपण या ठिकाणी ठेवली आहे. इथल्या क्रीडा रसिकांना आणि घरी बसून ते लाईव्ह पाहणाऱ्या लोकांना देखील या क्रिकेटची मजा लुटता येईल याची खात्री या निमित्तानं व्यक्त करतो. तुमच्याकडून आणि तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडून सातत्यानं सामाजिक कामं होत राहतात ती अशीच पुढे चालू राहू दे अशा शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, पुन्हा एकदा आपला मनपूर्वक आभार. आणि सामन्याला सुरुवात करूया. सामन्याला सुरुवात आमच्या समोर समालोचक इथे पाहतो आमचे मित्र योगेश.